विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वार्षिक बैठक घेण्यात येऊन नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मुकुंदनगर भवानीपेठ येथील डी के मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचं औचित्य साधून वार्षिक बैठक घेण्यात येऊन या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. डी के संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं. या बैठकीला अध्यक्ष किरण डोळसे, अप्पा शिवशरण, शशी शिरसाट, बापू सदाफुले, दीपक बारशिंगे, धीरज माने, बाबूलाल तांबोळी, डॉक्टर सलगरे, संतोष जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या वतीनं आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड एकमतानं करण्यात आली. नूतन पदाधिकारी याप्रमाणे: कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे, अध्यक्ष प्रथमेश वाघमारे, उपाध्यक्ष अण्णा डोळसे, पराग शिंदे, राजू आळसंदे, शेखर भडकुंबे, सचिन कांबळे, सेक्रेटरी प्रज्वल माने, सहसेक्रेटरी अमित कसबे, खजिनदार भैया लोखंडे, सहखजिनदार अभिमाने, ऑडिटर निखिल जानराव यांची निवड करण्यात आली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीला संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे, माजी अध्यक्ष सतीश वाघमारे, संघा बनसोडे, विकास निकाळजे, कुणाल मोरे, उत्तम कसबे, प्रसन्न माने, देवा सावंत, नितीन पांगू जाधव गायकवाड, बापू वाघमारे, धानू आखाडे, अल्ताफ शेख, महादेव सोनकांबळे, कबीर मोरे, शहाजी कांबळे, बलभीम सोनकांबळे, नितीन जाधव, अरुण तळे, तुषार शिंदे, अमोल ठोंबरे, सागर देवकुळे, कुमार मोरे, अजय कांबळे, अजय जाधव, भोला माने, केतन सुरवसे, नाना साबळे, सूरज उडाणशिवे, अमोल गायकवाड, संजय कांबळे, प्रथमेश कांबळे, भैया साबळे, रोहित बनसोडे, विशाल सोनवणे, बापू कसबे, निखिल खरात, इंद्रजित गायकवाड, अजय कांबळे, लखन कांबळे, विकी शिंदे, शुभम गायकवाड, अनिकेत कसबे, चेतन क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. आपला हा मंडळ सोलापूर शहरामध्ये सगळ्यात वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे, आपण मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ डी के मित्र परिवाराच्या वतीने सर्व महापुरुषांची जयंती अतिशय स्वाभिमानाने व गुढी गुलाबाने आनंदाने साजरी करत असतो. गेल्या फेब्रुवारी महिन्यातच बहुजन प्रतिपालक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भर उन्हामध्ये लिझिम खेळून एक निळा आणि एक भगवा अशा पद्धतीने अतिशय चांगली मिरवणूक आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिरवणूक पार पडली. तेव्हा एकदम सगळ्यांनी जमलेल्या माझ्या सर्वांबद्दल मी मनापासून आभार मानतो. आज जे कोणी टेलर बसले असतील, पुढचे असतील, इथं सर्वांना समान मान पण आहे. किंवा माझ्या कोण जास्त जवळचा कोण लांबचा अशातला कधी प्रकार नाही. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आज मुकुंदनगर तालीम संघ संचालक डी के मागासवर्गीय समाज संस्थेच्या वतीने सारावतप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये वार्षिक जयंती जी मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ह्या मीटिंगच्या सर्वानुमती अध्यक्षपदी सोनभाव वाघमारे, कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे, उपाध्यक्ष असे सर्व पद निवडलेले आहेत. तरी ह्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून नव्हे तर महाराष्ट्रातून डी के मागासवर्गीय समाज संस्थेच्या जयंती उत्सव मंडळासाठी पाहण्यासाठी सर्व लोक आतुरतेने येत असतात. तरी मी सर्व भीम बंधूंना, सर्व भारतीयांना मी सांगू इच्छितो, याही वर्षी डी के मागासवर्गीय समाज संस्थेच्या वतीने मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. तरी सर्व भारतातील लोकांनी लाखोच्या संख्येने सोलापूर शहरात सामील व्हा. डी के मागासवर्गीय समाजाचे कार्याध्यक्ष म्हणून मी आपल्याला आवाहन करतो.